महाराष्ट्रातल्या समस्त बेरोजगार युवकांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माफी मागतील का? वेदांता समूहाने फॉक्सकॉन कंपनीसोबत 20 अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. अहमदाबादजवळ हा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहे असंही सांगितलं गेलं. पण याचवरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आम्ही या प्रोजेक्टसाठी प्रयत्न केले होते, मात्र नवीन सरकारने त्यावर पाणी फिरले असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. त्यांच्या बरोबरीनेच जयंत पाटील यांनीही शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणालेत की वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे 20 बिलियन डॉलर्स म्हणजे 1,58,000 कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटून गुजरातला गेलाय. सुमारे 1,00,000 इतकी रोजगार क्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावलाय. महाविकास आघाडी सरकारने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळानं नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतलाय. गुजरातच्या निवडणुका तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजप गुजरातचं हित जपण्यात व्यस्त दिसते. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माफी मागतील का? जयंत पाटील यांनी असं तिखट ट्विट करत शिंदे सरकारला सवाल केलाय. महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकारने ही गुंतवणूक जवळपास फायनल केलेली होती आणि कोणत्याही परिस्थितीत गुंतवणूक महाराष्ट्रात यावी हा MVA महाविकास आघाडीचा प्रयत्न होता आणि ते यशस्वी झालेलाच होता. पण आज दुर्दैवाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सभा समारंभातून वेळ मिळत नाही आणि त्यामुळं गुंतवणूकदारांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळं आज शेवटी हा सगळा प्रकल्प गुजरातला जातो आहे. महाराष्ट्रातल्या युवकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या निमित्तानं झालं. आज केंद्र सरकारच्या दबावाखाली महाराष्ट्र किती झुकणार? शेवटी गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, यासाठी तिकडं ती गुंतवणूक आवश्यक होती म्हणून महाराष्ट्र सरकार गप्प बसलं आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि केंद्र सरकारच्या प्रायोरिटी वेगळ्या आहेत, महाराष्ट्राच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. केंद्र सरकारच्या दबावाला झुकून आपण जर शेजारच्या राज्यात अशी मोठी गुंतवणूक सोडली तर महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान होतं आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काळजी घेतली नाही. काळजी घेतली असती तर महाविकास आघाडीने आणलेला हा प्रकल्प गेला नसता, याची आम्हाला खात्री आहे. महाराष्ट्रातनं हा प्रकल्प गेला याची याबद्दल महाराष्ट्रातल्या समस्त बेरोजगार युवकांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माफी मागतील का, हाच खरा प्रश्न येत आहे.